विद्यार्थी मित्रांनो, आज आपण HCF LCM या चॅप्टरमधील असाइनमेंट 3 कंप्लीट करणार आहोत. सगळ्यांनी वर्कबुक घेऊन बसायचं आहे, समजून घेऊन सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. सेम HCFमध्ये जशी आपण डिव्हिजन मेथड यूज केली होती त्याच पद्धतीने आज आपण LCMचे सुद्धा जे काही क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा डिव्हिजन मेथडनीच सॉल्व करणार आहोत. ओके, जे आपल्याला जमते, जे आपण शिकलो आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे. बघा, क्वेश्चन 1 ऑलरेडी त्यांनी सॉल्व करून दिलेला आहे, पण तो मल्टिपल्स फाइंड आउट करून सॉल्व करून दिलेला आहे. पण आपण इथे आपल्याच मेथडने हा जो क्वेश्चन 2 दिलेला आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, ते सोडवणार आहोत. आणि सेम जसं प्रॅक्टिस सेट आहे तसेच एक्झाम्पल दिलेले आहेत. आपण 2, 3, 5 या तिघांनाही आपण डिव्हाइड करत असतो सेम नंबरने, पण हे तिघही कुठेहीच एकत्र एकमेकांच्या टेबलमध्ये नाहीत, त्यामुळे एकनी आपल्याला वननीच यांना डिव्हाइड करावं लागेल. 1 2 2 1 3 3 1 5 5. देअरफोर LCM इज इक्वल टू काय करायचं असतं आपल्याला, बघा, व्हर्टिकली जो नंबर दिला आहे तो आणि हॉरिझेंटली जे नंबर्स येतात ते, या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं असतं. 1 × 2 × 3 × 5. खूपदा काय होतं, हे मल्टिप्लिकेशन करताना मुलं कन्फ्यूज होतात, पण इथे गट करायचे आहेत आपल्याला, ग्रुप करायचं आहे. 1 आणि 2 मल्टिप्लिकेशन करा आणि खाली लिहा 2 × 1 = 2. 3 आणि 5 मल्टिप्लिकेशन करा आणि खाली लिहा 3 × 5 = 15. देन 15 × 2 = 30. LCM इज इक्वल टू 30. उत्तर मिळालं आपल्याला, ओके. आणि याच एक्झाम्पलचा HCF विचारला तर तो काय सांगू आपण, 1, कारण की इथे व्हर्टिकली एकच नंबर आला आहे, एकाच टेबलमध्ये हे तिघजण आहेत ते म्हणजे 1 च्या, त्यामुळे 1 हा HCF असणार. ओके, त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल बघा आपले असं काय दिलेलं आहे. बघा, 12 28 कितीच्या टेबलमध्ये आहेत हे शोधावं लागेल आधी. बघा, 4 3 = 12, 4 7 = 28. पुन्हा 3 आणि 7 हे एकत्र नाहीत म्हणजेच डिव्हिजन संपलेलं आहे. मग HCF आपल्याला LCM आपल्याला काढायचं आहे. देअरफोर LCM इज इक्वल टू 4 × 3 × 7. 3 नंबर असल्यास पण पुन्हा आपल्याला ग्रुप करायचे, 4 आणि 3 ग्रुप करूयात आणि 7 नंतर मल्टिप्लाय करूयात. 4 × 3 = 12 × 7 = 84. म्हणजे LCM किती आला आहे, देअरफोर LCM इज इक्वल टू 84. ओके, पुढचं एक्झाम्पल जे दिलेलं आहे ते बघा, 15 20 15 20 इझी आहे, 5 डिवाइड करू शकता याला. 5 × 3 = 15, 5 × 4 = 20. डिव्हिजन संपलं, कारण की 3 आणि 4 पुन्हा कुठे एकत्र नाही. देअरफोर LCM इज इक्वल टू 5 × 3 × 4. आता इथं मी मल्टिप्लिकेशन करताना 5 आणि 4 आधी करून घेते. 5 × 4 = 20 × 3 = 60. देअरफोर LCM इज इक्वल टू 60. ओके, पुढचं एक्झाम्पल पहा, 8 11. तुमच्या लक्षात आलेलं असावं 8 आणि 11 पण पुन्हा कुठेही एकत्र एका टेबलमध्ये नाहीत, म्हणजे 1 डिवाइड करावं लागेल. 1 8 = 8, 1 11 = 11. देअरफोर LCM इज इक्वल टू 1 × 8 × 11. 1 8 = 8 8 11 8 × 11 करायचं खाली आपल्याला. 11 8 = 88. देअरफोर LCM इज इक्वल टू 88. ओके, समजले सगळ्यांना. त्याच्यानंतर वर्ड प्रॉब्लेम जे दिलेले आहेत ते आपल्याला बघायचे. मला वाटते की हे तुम्ही सॉल्व करू शकता, मी पण फार एक्सप्लेन न करता हे सॉल्व करून देते आहे, कारण की सिमिलर क्वेश्चन हेच प्रश्न आपण प्रॅक्टिस सेटमध्ये सॉल्व केलेले आहेत, एक्सप्लेन केलेले आहेत. तुम्हाला काय करायचं आहे काय नाही ते माहिती आहे. याच्यामध्ये LCM काढायचं आहे, दिलेले 2 नंबर पहा, 20 आहे 25 आहे, त्यामुळे मी इथं नंबर लिहिणार आहे. आणि इथे विचारले लिस्ट पॉसिबल नंबर, म्हणजे कमीत कमी, म्हणजेच LCM काढायचं आहे. बरोबर आहे, पहा इथे आपण 5 डिवाइड करू शकतो. 5 × 4 = 20, 5 × 5 = 25. देअरफोर LCM इज इक्वल टू 5 × 4 × 5. 5 × 4 = 20 × 5 = 100. देअरफोर LCM इज इक्वल टू 100.
पण इथे वर्ड प्रॉब्लेममध्ये जे विचारलेलं आहे, व्हॉट मस्ट बी द लिस्ट पॉसिबल नंबर ऑफ चिल्ड्रन इन दॅट स्कूल, देअरफोर 100 चिल्ड्रन्स इन दॅट स्कूल, कमीत कमी 100 स्टुडंट्स असतील, चिल्ड्रन्स असतील. ओके, बघा तुम्हाला ऑलरेडीच हा प्रश्न मनानेही सोडवता आलेला असणार आहे. त्याच्यानंतर बघा एक्झाम्पल टू, सेम एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. वीना हॅज सम बीड्स, काही मनी आहेत. टू मेक नेकलेस इक्वल नंबर ऑफ बीड्स इन ईच, शी मेक नेकलेस 16, 24, 40 बीड्स. देअर इज नो बीड लेफ्ट ओव्हर, व्हॉट इज द लिस्ट? लिस्ट म्हणजे कमीत कमी, म्हणजे पुन्हा एलसीएम शोधायचं आहे आपल्याला. लिस्ट नंबर ऑफ बीड्स विथ हर, मग आपल्याला एलसीएम काढायचं आहे कोणाचा, 16, 24 आणि 40. 16, 24 आणि 40 डिवाइड करूयात. बघा 8 च्या टेबलमध्ये आहेत, 8 2 16, 8 3 24, 8 5 40. आता पुढे बघा, कुठेही आता पुढे कुठेही 2 3 5 एकत्र एका टेबलमध्ये नाहीत. देअरफोर एलसीएम इज इक्वल टू 8 × 2 × 3 × 5. 8 आणि 2 मल्टिप्लिकेशन करूया, 3 आणि 5 मल्टिप्लिकेशन करूयात. 8 2 16, 3 5 15. 15 ने 16 मल्टिप्लाय करूयात, इथे करू शकता किंवा साईडला लिहून करू शकता. 15 6 90, 0 carry 9, 15 1 15 +9 मीन्स 24. ओके, देअरफोर एलसीएम इज इक्वल टू 240. म्हणजेच देअरफोरमध्ये आपल्याला लिहावं लागेल, आपण इकडे लिहूयात. देअरफोर व्हॉट इज द लिस्ट नंबर ऑफ बीड्स विथ हर, 240 बीड्स विथ हर, तिच्याकडे कमीत कमी 240 बीड्स असतील. एक्झाम्पल नंबर 3, सिमिलर क्वेश्चन. अँड इक्वल नंबर ऑफ लड्डूज हॅव बीन प्लेस्ड इन 3 डिफरंट बॉक्सेस, हे महत्त्वाचं आहे. देन लड्डूज इन द फर्स्ट बॉक्स वेअर डिस्ट्रीब्युटेड अमंग 20 चिल्ड्रन्स, सेकंड बॉक्स अमंग 24 चिल्ड्रन्स अँड थर्ड बॉक्स अमंग 12 चिल्ड्रन्स, नॉट अ सिंगल लड्डू वॉज लेफ्ट ओव्हर. देन व्हॉट वॉज द मिनिमम नंबर ऑफ लड्डूज इन 3 बॉक्सेस ऑल टुगेदर. मिनिमम मीन्स अगेन एलसीएम, कोणाकोणाचा, 20, 24 अँड 12. ओके, 20, 24 अँड 12. देअरफोर एलसीएम फाइंड आउट करायचं आपल्याला. इथे पहा, तिघं पण कोणाच्या टेबलमध्ये असतील तर इथे आपण 4 ने डिव्हाइड करू शकतो. बघा 4 5 20, 4 6 24, 4 3 12. अगेन 5 6 आणि 3 हे तिघंही कुठे एकत्र नाही, पण 6 आणि 3 एकत्र आहेत, त्यामुळे या दोघांना डिवाइड करायचे आपल्याला 3 ने. 5 ला डिवाइड करत नाही म्हणून 5 तसंच. 3 2 6, 3 1 3. ओके, इथे बघा 5 आलं आहे, 2 आलं आहे, 1 आलं आहे, पुन्हा कुठेही एकत्र टेबलमध्ये नाहीत म्हणून आपण इथेच थांबणार आहोत डिव्हिजनमध्ये. देअरफोर एलसीएम इज इक्वल टू 4 × 3 × 5 × 2 × 1. ग्रुप करूयात, 4 3 जार अँड 5 2 जार. 1 ने मल्टिप्लाय केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल, कारण की उत्तर बदलणार नाही. 4 3 जार 12 × 5 2 जार 10. 12 10 जार 120. एलसीएम किती मिळालं आहे आपल्याला बघा, 120. देअरफोर 120 लड्डूज इन वन बॉक्स, एका बॉक्समधले लाडू मिळाले, 3 बॉक्समधले काढायचे. देअरफोर 120 × 3 इज इक्वल टू 360, मीन्स 360 लड्डूज इन 3 बॉक्सेस ऑल टुगेदर. ओके, हा प्रश्न आपण आपल्या क्लासवर्कमध्ये पण सॉल्व केलेला आहे, तर पाहायचं तुम्हाला. बघा, वी ऑब्झर्व द ट्रॅफिक सिग्नल्स ॲट 3 different squares. 3 वेगवेगळ्या चौकांमध्ये सिग्नल्स आहेत. दे टर्न ग्रीन एव्हरी 60 सेकंड्स, 120 सेकंड्स, 24 सेकंड्स, दर 60 सेकंदांनी, 120 सेकंदांनी आणि 24 सेकंदांनी ग्रीन लाईट लागते. When the signals are switched on at 8 o'clock in the morning, all the lights were green.
हाउ लॉन्ग आफ्टर दैट विल ऑल थ्री सिग्नल्स टर्न ग्रीन साइमल्टेनियसली अगेन. अर्थ समजतोय? स्क्वेअर्स, तीन वेगवेगळ्या स्क्वेअर्समध्ये ग्रीन लाईट लागते एव्हरी 60 सेकंड्स, 120 सेकंड्स अँड 24 सेकंड्स. जर ती 8 o'clockला ग्रीन लाईट स्विच ऑन झाली असेल तर पुन्हा सायमल्टेनियसली परत ती किती वाजता परत एकदा ग्रीन लाईट तीनही स्क्वेअरमध्ये लागलेली असेल हे विचारले. म्हणून एल सी एम फाइंड आउट करायचं आहे आपल्याला इथे 60, 120 अँड 24. या तीनही नंबरचं आपल्याला काय काढायचं आहे? एल सी एम काढायचं आहे. मला वाटते की तुमच्या लक्षात आलं आहे की 12 टेबलमध्ये हे तीनही नंबर आहेत. 12 5 जार 60, 12 10 जार 120 अँड 12 2 जार 24. पण आता इथे बघा, तीनही नंबर एका पाड्यात नसतील तरी पण चालेल, पण यापैकी दोन कोणतेही एका टेबलमध्ये आहेत. 5 च्या टेबलमध्ये 5 आहे, 10 आहे, म्हणून आपण 5 ने डिवाइड करूयात. 5 1 जार 5, 5 2 जार 10. 2 नाही डिवाइड करू शकत म्हणून 2 तसाच ठेवणार आहोत. परत बघा, आपल्याला नंतर जे नंबर दिसत आहेत तिथे आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 1 डिवाइड करायचं नाही, 1 तसाच ठेवायचं आहे. 2 1 जार 2, 2 1 जार 2. ओके, तीनही नंबर इथे आपले डिविजिबल होते, डिवाइड केले आपण. देअरफोर एल सी एम इज इक्वल टू, आता हे 1 × 1 × 1 नाही घेतलं तरी चालणार आहे, कारण की 1 मल्टिप्लाय केलं तरी नंबर बदलणार नाही, त्यामुळे व्हर्टिकली नंबर आपण इथे घेऊयात. 12 × 5 × 2, 5 2 जार 10, देन 12 10 जार 120. एल सी एम इज इक्वल टू 120. पण प्रश्न काय विचारले पहा, इथे जे नंबर दिले होते ते सेकंडमध्ये होते, येणारं उत्तर पण सेकंडमध्ये येईल. देअरफोर ग्रीन लाईट स्विचड ऑन अगेन आफ्टर 120 सेकंड्स, म्हणजे ती पुन्हा 120 सेकंदांनी, म्हणजेच 2 मिनिटांनी ती परत एकदा लागलेली असेल. म्हणजे 8 o'clockला जर ती लागलेली असेल पहिल्यांदा, 8 वाजता लागलेली असेल, तर परत नंतर 2 minutes past 8 o'clockला लागलेली असेल. ओके, समजलेला असेल हा प्रश्न. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की जो शेवटचा प्रश्न आहे याच्यातला, क्वेश्चन 5. फ्रॅक्शन दिलेले आहेत 2, बरोबर आहे, आणि हे दोन्ही फ्रॅक्शन राईट देअर इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स विथ द सेम डिनॉमिनेटर अँड ॲड देम. फ्रॅक्शन लिहून काढूयात आपण आधी. 13/45 फर्स्ट फ्रॅक्शन अँड सेकंड फ्रॅक्शन 22/75. यांचे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आपल्याला शोधायचे आहे, पण डिनॉमिनेटर सेम हवा आहे. म्हणून डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी डिनॉमिनेटरचा एल सी एम फाइंड आउट करावा लागतो. मग पहिल्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर काय आहे बघा, 45 आहे. दुसऱ्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर काय आहे बघा, 75 आहे. आपण यांचं एल सी एम काढल्यानंतर लक्षात येईल की सेम डिनॉमिनेटर काय येईल, तो काय असेल, तो नंबर आपल्याला एल सी एममधून मिळणार आहे. 5 डिवाइड करूया बघा. 5 9 जार 45, 5 1 जार 5, रिमेनिंग 2, 5 5 जार 25. अगेन वी डिवाइडेड बाय 3, 3 3 जार 9, 3 5 जार 15. 3 आणि 5 पुन्हा डिवाइड नाही करू शकत आहे आपण, त्यामुळे एल सी एम काढायचे. देअरफोर एल सी एम इज इक्वल टू 5 × 3 × 3 × 5. बघा पुन्हा दोन्हीकडे 15 15 येते, देन 15 × 15 मीन्स 225. 15 लिहिलं आहे मी इथे, 225. म्हणजे आपला डिनॉमिनेटर काय येणार आहे बघा, 225 येणार आहे, कारण की एल सी एम 225 आला आहे, म्हणजे हा डिनॉमिनेटर दोघांचा सेम असणार आहे. म्हणून आपण इकडे काय करणार आहोत, फ्रॅक्शन लिहिणार आणि त्यांचे डिनॉमिनेटर सेम करून घेणार. आता मी इथं लिहितानाच लिहिणार आहे 13/45 इज इक्वल टू 13/45 × आता हे 225 कधी मिळणार आहे, मी 45 जर 5 मल्टिप्लाय केले तर मला काय मिळेल, 225 मिळेल. मग इथं जर 5 मी मल्टिप्लाय करत असेल तर वरती पण करावं लागेल. 13 5 जार 65, तरी पण बघा, 5 5 जार 25, रिमेनिंग 2, 5 4 जार 20 + 2 = 22 मिळालं.
हे झालं पहिल्या फ्रॅक्शनच्या बाबतीत. दुसरा बघा 22 अपॉन 75 इंटू इथे क्रॉस रिलेशन आहे यांचं. 75 मी 3 ने मल्टीप्लाय केलं तर उत्तर येणार आहे डिनॉमिनेटरला 225. देन 22 3 जार 66 अपॉन 225. दोन्ही फ्रॅक्शनमध्ये डिनॉमिनेटर सेम मिळाले. आपल्याला काय सांगितले, ॲड देम, ॲडिशन करायला सांगितले. देअरफोर 65 अपॉन 225 प्लस 66 अपॉन 225. डिनॉमिनेटर सेम आहे तर ॲडिशन होईल न्युमरेटरची. ओके, इज इक्वल टू 65 प्लस 66 अपॉन 225. ॲडिशन करा, 6 प्लस 5 11, कॅरी 1 6 प्लस 6 12 प्लस 1 13, 131 अपॉन 225 हे याचं उत्तर असेल. ओके, या पद्धतीने आपण असाइनमेंट 3 कंप्लीट केलेली आहे. ओके.